पीक संरक्षण या विषयामध्ये आज आपण दुसरं प्रकरण या ठिकाणी पाहणार आहोत. त्याच्यामध्ये कीड नियंत्रणाच्या विविध पद्धती. तर कीड नियंत्रणाच्या ज्या पद्धती त्याच्यामध्ये नैसर्गिक पद्धतीनं कीड नियंत्रण आणि दुसरं म्हणजे उपयोजित कीड नियंत्रण. तर नैसर्गिक पद्धतीनं किडीचं जे नियंत्रण आहे त्याच्यामध्ये निसर्गामध्ये किडींची संख्या तसंच भौतिक जैविक व वातावरणातील जे घटक आहे यामुळं नियंत्रित किंवा ठराविक पातळीवरती संतुलित केली जाते यास नैसर्गिक कीड नियंत्रण असं म्हटलं जातं. म्हणजे किडींची जी संख्या आहे ती भौतिक व जैविक तसंच वातावरणातील घटकामुळं काय होते नियंत्रित होते किंवा ठराविक पातळीमध्ये ती संतुलित राखली जाते नैसर्गिकरित्याच त्याला नैसर्गिक कीड नियंत्रण असं म्हटलं जातं. तर या पूर्णतः निसर्गाचा वाटा असतो. उदाहरणार्थ नैसर्गिक किडीचे जे शत्रू आहेत ते शत्रू किंवा वातावरण तसंच पाऊस किंवा वारा ऊन जमीन नद्या समुद्र असे जे वेगवेगळे जे घटक आहेत त्या घटकांचा समावेश या किडींचं नियंत्रण करण्यास प्रामुख्यानं मदत होत असते. निसर्गतःच हे मदत होत असते. तर निसर्गात किडींच्या संख्येचा जो चढ उतार जो आहे तो कधी नगण्य किंवा त्याचा समतोल राखला जातो आणि कधी किडीचा उद्रेक झाला तर लगेचच त्या पाठोपाठ मित्र किडी किडींची जी संख्या आहे ती संख्या वाढून त्या किडीचं किंवा ज्या आपल्याला हानिकारक ज्या किडी आहे त्या हानिकारक किडीचं नियंत्रण या मित्र किडींच्या सहाय्यानं आपल्याला निसर्गतःच केलं जातं. म्हणजे समजा शत्रू कीड जर असेल त्याची संख्या जर वाढली किंवा उद्रेक झाला तर लगेच त्या पाठोपाठ काय होतं मित्र किडी येतात आणि ह्या मित्र किडी त्या शत्रू किडींना खाऊन टाकतात आणि अशा प्रकारे नैसर्गिक पद्धतीनंच त्या किडीचं नियंत्रण केलं जातं. कधी उद्रेक होतो किंवा त्याच्यामध्ये चढ उतार असतो किंवा समतोल कायमच राखला जातो तर अशा निसर्गतःच ह्या गोष्टी घडून येत असतात. आणि दुसरी महत्वाची जी पद्धत जी त्याच्यामध्ये उपयोजित कीड नियंत्रण. तर उपयोजित कीड नियंत्रणामध्ये आपल्याला किडीच्या नियंत्रणासाठी ज्या उपलब्ध असलेल्या विविध उपायातील ज्या उपाययोजना आहेत त्या उपाययोजनांचा वापर करून आपण नियोजनपूर्व त्या किडींचा बंदोबस्त करणं यालाच उपयोजित कीड नियंत्रण असं म्हटलं जातं. तर उपयोजित कीड नियंत्रण म्हणजे काय असं समजा जर विचारलं तर किडीच्या नियंत्रणासाठी उपलब्ध असलेल्या ज्या उपाययोजना आहेत विविध उपाययोजना त्यापैकी त्या योजनेचा वापर करून आपण नियोजनपूर्व त्या किडीचा बंदोबस्त करणं यालाच उपयोजित कीड नियंत्रण असं म्हटलं जातं. तर ह्या पद्धतीमध्ये किडींना तात्काळ मारण्यासाठी कीडनाशकाचा वापर करून आपण त्यावर मात करू शकतो किंवा मात केली जाते. तर अशी ही उपयोजित कीड नियंत्रण उदाहरणार्थ एक रासायनिक पद्धतीनं आपण किडींचं नियंत्रण करणे. तर ही उपाययोजना करून आपण त्या किडीचं नियंत्रण करू शकतो. तर अशा उपयोजित कीड नियंत्रणामध्ये वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्याच्यामध्ये पहिली जी पद्धत आहे म्हणजे यांत्रिक कीड नियंत्रण. तर ह्या यांत्रिक कीड नियंत्रणामध्ये ही पारंपरिकच पद्धत आहे. पारंपरिक शेतीच्या शेतीत ही अशी प्रचलित अशी पद्धत आहे. तर या पद्धतीमध्ये किडींचा नाश करण्यासाठी यंत्राचा किंवा साधनांचा वापर केला जातो आणि काही वेळा ही जी पद्धत आहे ती कीड नियंत्रणामध्ये अतिशय प्रभावी ठरते. कारण साधनाच्या सहाय्याने किंवा यंत्राच्या सहाय्याने आपण त्या किडीचा
नायनाट करू शकतो. तर किडींची संख्या वाढण्यापूर्वीच आपण त्या किडीवरती नियंत्रण करू शकतो. तर या पद्धतीचा पर्यावरणावरती कोणताही अनिष्ट परिणाम होत नाही, किंवा पीक जे आहे ते आर्थिकदृष्ट्या किफायतशीर आपल्याला ठरू शकतं. तर अशा या यांत्रिक कीड नियंत्रण पद्धतीमध्ये आपल्याला करावयाच्या ज्या उपाययोजना आहेत त्या उपाययोजना तुम्हाला एक थोड्याशा उपाययोजना चार्टमध्ये दिलेले. तर त्याच्यामध्ये महत्वाचे ज्या उपाययोजना आहेत, उदाहरणार्थ किडीची अंडी किंवा आई कोश ह्या ज्या अवस्था आहेत ह्या अवस्था आपण हातानं वेचून जाळू शकतो, किंवा रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून आपण त्याचा नाश करू शकतो. तर कोणकोणते किडे, त्याच्यामध्ये केसा आळे किंवा कटवर्म, घाटे आळे, पाणी खाणारे आळे, ह्या ज्या आळे ह्या आपण गोळा करून त्या जाळून टाकू शकतो, किंवा रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून त्याचा नायनाट त्या आळ्यांचा आपण करू शकतो. तर अशा प्रकारे उपाययोजना ही एक आपण करू शकतो. दुसरी महत्वाची उपाययोजना, समजा एखादी कीड किंवा रोगग्रस्त झाडाचं पान आहे किंवा शेंडे आहे, तर ते शेंडे कापून टाकणं, अशा प्रकारे त्या किडींचा आपण बंदोबस्त करू शकतो. आता उदाहरण द्यायचं झालं तर वांग्यावरील शेंडे किंवा फळे पोखरणारी आळी किंवा टोमॅटोमधील व्हायरसग्रस्त झाडं किंवा ऊसाची शेंडे कीड, अशा ज्या किडे आहेत त्या किडींचे आपण शेंडे कापून ते नष्ट करू शकतो, किंवा टोमॅटोची व्हायरसग्रस्त झाडं जे ती उपटून काढून त्याचा नायनाट करू शकतो. तसंच वांग्याची शेंडे पोखरणारी आळी असेल किंवा फळं पोखरणारी आळी असेल तर ती फळं गोळा करून आपण त्याचा नायनाट करू शकतो, किंवा शेंडे कापून नष्ट करू शकतो. तर अशी एक उपाययोजना. नंतर फळांना प्लास्टिक पिशव्या बांध, म्हणजे फळावरती किडींनी अटॅक करू नये ह्याच्यासाठी आपण त्या फळावर जर पिशव्या लावल्या तर निश्चितपणे त्या फळावरती त्या किडींचा त्या किडी त्याच्यावरती ही करू शकत नाही. तर अशा प्रकारे उदाहरणार्थ डाळिंबावरती रस शोषणारे पतंग, जर आपण डाळिंबाच्या फळाला जर समजा पिशवी लावली तर हे रस शोषणारे पतंग जे त्या फळाला टोचू शकत नाही, किंवा त्यांना टोचून ती फळ नष्ट करू शकत नाही किंवा खराब करू शकत नाही. अशा प्रकारची उपाययोजना आपण करू शकतो, पिशव्या बांधून, किंवा केळीना सुद्धा काही पिशव्या प्लास्टिकच्या लावल्या जातात, म्हणजे अशा फळांना पिशव्या आपण ही करू शकतो. नंतर झाडाच्या खोडांना चिकट ग्रीस लावा, किंवा लोखंडी पत्र्याची जी पट्टी त्याचा पट्टीचा वापर केला जातो. उदाहरणार्थ द्राक्षावर पिठ्या टेकून जे जमिनीतून वर झाडाकडं खोडाद्वारे काय होतात वर चढतात, तर ते चढू नये म्हणून त्या खोडाला समजा आपण जर चिकट ग्रीस लावलं तर त्या ठिकाणी तिथून ते ढेकून जे ते वर येणार नाही, अशा प्रकारची काळजी आपण घेऊ शकतो किंवा उपाययोजना करू शकतो. किंवा नारळ असेल, नारळावरती काय होतात खालून उंदीर वर चढतात, आणि जे कोळी जे नारळ आहेत लहान लहान किंवा त्याची जी हे देठ कुरतडण्याचं काम ही उंदीर करतात. म्हणून आपण जर त्या नारळाला जर पत्र्याची लोखंडी पत्र्याची जर पट्टी लावली खोडाला तर नारळावरती हे उंदीर जमिनीवरून वर झाडावरती चढू शकणार नाही, अशा प्रकारची उपाययोजना आपण करू शकतो. किंवा गोगलगाई, राक्षसी शंकी गोगलगाई आपण गेल्याच तासाला बघितलं, तर ती गोगलगाई एका शेतातून दुसऱ्या शेतात येते आणि जे शेतातलं जे पीक आहे ते फस्त करण्याचं काम करत असते. किंवा लष्करी आळी असेल एका शेतातून दुसऱ्या शेतामध्ये ती जात असते, किंवा टोळ आहे टोळ नावाची कीड, तर असं एका शेतातून दुसऱ्या शेतात स्थलांतर करणारे जे आहे ज्या किडे तर त्या किडे आपण त्या शेताच्या बांधावरती चर जर खोदले तर असं त्या किडींचं स्थलांतर आपण थांबवू शकतो, म्हणजे शेताच्याकडनं चर खोदून आपण किडींचं स्थलांतर थांबवू शकतो. नंतर तारेच्या साह्यानं खोडातील ज्या किडे
त्या किडी टोचून आपण त्याला मारू शकतो. उदाहरणार्थ आंब्यावरील भिरोड किंवा नारळातील गेटा कीड, नंतर भोंगेरा, असे वेगवेगळ्या ज्या किडे की ज्या खोडामध्ये आत शिरतात आणि खोडातील आतील भागावरती स्वतःची उपजीवी करतात. तर अशा किडींना मारण्यासाठी आपल्याला तारेचा वापर करून, ज्या ठिकाणी छिद्र पडलेलं आहे त्या छिद्रातून ती तार आत घालून आपण आतल्या किडींचा काय करू शकतो, नायनाट करू शकतो किंवा त्यांना मारू शकतो. तर अशा पद्धतीनं यांत्रिक पद्धतीनं आपण त्या किडीवरती वेगवेगळ्या उपाययोजना करून आपण त्या किडींचा नायनाट करू शकतो. नंतर दुसरी महत्वाची म्हणजे भौतिक कीड नियंत्रण. भौतिक कीड नियंत्रण, तर ही सुद्धा कीड नियंत्रणाची पारंपरिक पद्धत आहे. ह्या पद्धतीमध्ये भौतिक घटकांचा काय केला जातो, वापर केला जातो आणि किडींना प्रतिकूल वातावरणात आणून त्या किडीवरती नियंत्रण केलं जातं. तर भौतिक घटकाचा वापर करून आपण त्या किडींना प्रतिकूल असं वातावरण निर्माण करून त्या किडींचं नियंत्रण करणं, यालाच भौतिक कीड नियंत्रण असं म्हटलं जातं. तर अशी कीड नियंत्रणाची पद्धत आहे. तर भौतिक घटक कोणकोणते, तर त्याच्यामध्ये पहिला जो घटक आहे तो तापमान. उदाहरणार्थ तापमानाचा वापर करून आपण भौतिक किडींची जी संख्या आहे ती नियंत्रणात आणू शकतो. आता धान्य साठवणुकीमध्ये सर्वात जी जुनी किंवा प्रभावी जी पद्धत आहे ती म्हणजे धान्य आपण काय करतो, कडक उन्हामध्ये वाळवतो आणि त्यातला जो ओलावा आहे, धान्यातला जो ओलावा आहे तो काय करतो, 8 ते 9% खाली आणतो. त्याच्यामुळे काय होतं, तर त्या धान्याचं किडींपासून काय केलं जातं, संरक्षण केलं जातं. म्हणजे धान्यातला ओलावा केल्यामुळं ते जे धान्य आहे ते त्या किडींना खाता येत नाही. तर अशा प्रकारे आपण धान्य हे सौर ऊर्जेचा वापर करून किंवा उन्हामध्ये वाळवून आपण त्या किडींचं नियंत्रण करू शकतो. म्हणजे वातावरणातील तापमान वाढल्यानं त्या किडीचं नियंत्रण सुद्धा प्रभावी ठरतं. म्हणजे काही ज्या किडे हे ठराविक तापमानाला वातावरणात राहू शकतात. जर समजा त्याचं वातावरण जर वाढलं तर ह्या किडी काय होतात, नष्ट होऊ शकतात. तर अशा ह्या तापमानामुळे त्या किडीचं प्रभावीपणे नियंत्रण होऊ शकतं. नंतर दुसरं म्हणजे प्रकाश सापळे, प्रकाशाचा वापर. तर कीटक काय होतो, प्रकाशाकडे आकर्षित होतो आणि तशा प्रकारचा जर आपण सापळा तयार केला प्रकाशाचा, तर त्याच्यामध्ये किडी आकर्षित होऊन त्या सापळ्यामध्ये अडकून मरू शकतात किंवा मरतात. नंतर तिसरं महत्वाचा भौतिक घटक म्हणजे कामगंध सापळे. तर घाटे आहे किंवा बोंड आहे अशा ज्या किडे, त्याची जी मादी आहे त्या मादीच्या जी मादी आहे ती लिंगाच्या प्रबोधनानं जे नर जे ते त्या मादीकडे काय होतात, आकर्षित जातात. तर ह्या मादीचं जे गंध जो आहे तो गंध जर आपण तशा प्रकारचा सापळा तयार केला गंधाचा, तर जे नर कीटक जे ते काय होतील, त्या शेतामध्ये आकर्षले जातील त्या सापळ्यामध्ये आणि आपोआप त्या सापळ्यात अडकले जातील आणि ते नंतर गोळा करून आपण त्याचा नायनाट करू शकतो. तर असे हे कामगंध सापळ्याचा वापर आपण या घाट्याळी किंवा बोंडाळी अशा वेगवेगळ्या किडींचा नायनाट करण्यासाठी या सापळ्याचा वापर करू शकतो. आणि नंतर दुसरा महत्वाचा सापळा म्हणजे रंगीत सापळा. काही जे कीटक जे आहेत ते रंगीत सापळ्यामध्ये आकर्षले जातात आणि नंतर आपण त्याचा त्या गोळा करून आपण त्याचा नायनाट करू शकतो. उदाहरणार्थ पांढरी मासे किंवा तुडतुडे ह्या ज्या किडे ह्या रंगाकडं ठराविक रंगाकडं आकर्षले जातात, तर तशा रंगाचे सापळे आपण शेतामध्ये लावून त्या किडे त्याच्याकडे आकर्षले जातात आणि त्या सापळ्यामध्ये अडकून आपण त्यांना त्यांचा नायनाट करू शकतो. तर असे या रंगीत सापळ्याचा वापर करून आपण त्या किडींचा बंदोबस्त करू शकतो. आणि पाचवं महत्वाचं जे आहे ते म्हणजे रासायनिक औषधाचा सापळा. तर उदाहरणार्थ फळमाशी, तर फळमाशीच्या रक्षणासाठी रक्षक सापळ्याचा वापर करून त्या रक्षक सापळ्यामध्ये मिथिल युजेनॉल हे जे रसायन आहे
ते रसायन त्या सापळ्यामध्ये ठेवलं जातं आणि त्याच्याकडं त्या रसायनाकडं ही फळमाशी काय होते आकर्षिली जाते आणि त्या सापळ्यात अडकून आपण त्या फळमाशीचं नियंत्रण क्षेत्रामध्ये करू शकतो. तर अशा ह्या रक्षक सापळ्याचा वापर त्याच्यामध्ये रसायनाचा वापर करून आपण त्या किडींचं नियंत्रण करू शकतो. त्याच्या उदाहरण म्हणजे फळमाशी. फळमाशीच्या नियंत्रणासाठी ह्या रक्षक सापळ्याचा वापर केला जातो. त्याच्यामध्ये रसायन जे वापर जातो त्याला मिथिल युजेनॉल असं म्हटलं जातं. तर ह्या रसायनाच्या सहाय्याने आपण किडींचं किंवा फळमाशीचं नियंत्रण करू शकतो. तर अशा ह्या भौतिक घटकांचं वेगवेगळे जे भौतिक घटक आहेत त्याच्यामध्ये तापमान असेल, प्रकाश असेल किंवा काम गंध असेल किंवा रंगीत सापळ्याचा वापर असेल किंवा रसायनांचा वापर असेल, तर त्याच्याकडं हे कीटक आकर्षले जाऊन आपण त्या किडीचं नियंत्रण करण्याचं काम ह्या भौतिक घटकाचा वापर करून आपण करू शकतो. नंतर तिसरी महत्वाची जी पद्धत आहे ती म्हणजे मशागत पद्धत. मशागत पद्धत, तर ही जी मशागत पद्धत जी आहे ती आपण पुढील तासाला पाहूया. या ठिकाणी आपण थांबू.